हरिकृष्ण डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सहजानंद पार्क फेज 2 प्रकल्प. संपर्क 9823278195. नाशिक शहरात तर खुनांच्या घटना समोर येतच होत्या, मात्र नाशिक तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत देखील एक खुनाची घटना समोर आली आहे. तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत मुंगसरा गावाजवळ असलेल्या जलालपूर परिसरात गुरुवारी दुपारी मोठ्या भावाने लहान भावाचा डोक्यात टिकाव मारत खून केलाय. या प्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात पित्या पुत्रावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. बळवंत कोंडाजी शेळके असे मयत झालेल्या भावाचे नाव असून वडिलोपार्जित शेती करण्यावरून बळवंत आणि त्यांचा भाऊ श्रीहरी कोंडाजी शेळके यांच्यात वाद होता. गुरुवारी याच वादातून बळवंत यांच्यावर श्रीहरी यांच्यासह त्यांचा मुलगा जयदीप शेळके यांनी हल्ला करत डोक्यात टिकाव टाकला. या घटनेत गंभीर झाल्याने बळवंत यांना जवळील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, मात्र रात्री उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झालाय. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. 9 न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी ब्रिजेश पारीख, नाशिक.